नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण रिक्तपद शोधणे. बघा हे तुम्हाला क्वेश्चन थोडेसे वेगळे वाटत असतील, पण तुम्हाला 100% कोणतीही स्पर्धा परीक्षा असो तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जातात. बघा रिक्तपद शोधायचे आपल्याला, आपण चॅप्टरचं नाव आहे आपल्या रिक्तपद शोधणे. या तर मग आपण प्रश्नाकडे वळू. बघा पहिला प्रश्न दिला तुम्हाला, कंस दिलेत. बघा तीन असे कंस दिलेत आणि कंसामध्ये 7 2 27 3 9 36 12 5 प्रश्नार्थक चिन्ह. बघा इथं जसं 27 36 तसं इथे म्हणतंय ते प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी खाली पर्यायापैकी कोणता अंक इथे येणार आहे ते आपल्याला भरायचा आहे. बघा पहिला पर्याय दिलाय 50, दुसरा दिलाय 51, तिसरा 52 आणि चौथा 49. एकदम शॉर्ट ट्रिकने सांगतो की असे प्रश्न सोडवायचे कसे. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला प्रश्न हे सोडवायचे कसे हे समजतील. बघा या तर आपण उत्तराकडे येऊ. बघा तुम्हाला इथं 7 आणि इथं 2 दिसत असतील तर सिंपल करा 7 + 2 आणि इथं किती संख्या तो 2 संख्या. हां आपण सॉरी 3 संख्या म्हणून 1 2 आणि 3 7 2 आणि 27 3 संख्या म्हणून ह्याला 3 निघून घ्या. किती ने 3. बघा सिंपल सांगतो. आता करायचं काय, 7 7 9 9 9 × 3 करा तुम्हाला 27 भेटेल. किती 9 × 27 डबल सांगतो. आपण काय केलं, इथले 7 आणि हे 2 ह्या दोघांची बेरीज केली आणि 3 संख्या म्हणून ह्याला 3 न गुणलं. 7 × 2 9 आणि गुणवले 3, 9 × 3 = 27 आले 27. त्याचप्रमाणे इथं देखील तसंच करा. कंसामध्ये 3 + 9 = 3 9 × 3 = 9 10 11 12 × 3 9 × 3 = 12 ओके 9 × 3 = 12 × 3 करा 12 × 3 = 36 त्याचप्रमाणे बघा इथं 12 + 5 करायचे. बरं कंसामध्ये 12 + 5 × 3 आता 12 × 5 किती हो, 12 × 5 = 17 × 3 बरं 17 × 1 = 17 17 × 3 = 51 येते म्हणजे 17 × 3 = 51 पर्याय नंबर 2 तुमचं उत्तर बरोबर आहे. ओके बघा त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रश्नाकडे या. हे पण तसंच करायचंय. बघा पण ह्याला थोडीशी मेथड वेगळी आहे. बघा इथं आता 5 आणि 7 त्याप्रमाणे 74 आले, 12 3 153 8 6 इथं काय येणार आहे ते आपल्याला लिहायचे. बघा मी इथं ह्याला पर्याय दिलेला नाही कारण की ते डायरेक्ट आपण उत्तर काढू शकतो. पर्याय नाही दिले तरी आपल्याला उत्तर काढता येणं खूप गरजेचं आहे. बघा पर्याय नसुद्धा डायरेक्टली उत्तर आपण त्याचं काढून घेऊ. बघा इथं करायचंय 5² + 7² 5² 25 + 7² 49 बरोबर 25 आणि 49 येते बघा 74. किती ते 25 5² इथं काय करायला का आपण बघा 5² + इथल्या 7² 5² 25 आणि 7² 49 25 आणि 49 येते 74. आता पुढे या. बघा इथे तुम्हाला 12 आणि 3 दिसत असेल, 12² + 3² 12 असतो 144 + 3² येतो 9. ह्या दोघांची जर बेरीज केली आपण तर आपल्याला भेटेल 153. ओके बघा पुढे या. इथं 8² घ्या 6² ओके बघा तुम्हाला 8² माहित असेल, 8² येतो 64 6² येतो 36. बघा ह्या दोघांची बेरीज केली. आता 6 × 4 = 10 10 = 0 7 + 1 6 × 3 = 8 आपला 6 × 3 = 9 9 + 1 आलेला आमचा 10 म्हणजे याचं उत्तर येणार आहे तुम्हाला 100. ओके म्हणजे तुम्हाला इथं पर्यायाच्या जागी किती लिहायचा येतील 100. ओके एकदम शॉर्ट ट्रिक आहे. बघा एकदा तुम्हाला व्यवस्थित दिसते का ते एकदा मला पाहून घेऊ द्या. ओके काही प्रॉब्लेम नाही. बघा पुढे या 3 नंबरकडे आपण वळूया. 3 नंबरमध्ये तुम्हाला दिले तर 4 2 3 आणि 24 पुन्हा 6 7 3 126 9 2 4 आणि प्रश्नार्थक चिन्ह. बघा हे सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला सोडायचे, पण ह्याला थोडीशी पद्धत थोडीशी आपल्याला वेगळी किंवा ट्रिक थोडीशी वेगळी वापरायची. त्याला करायचे त्या समोरल्या संख्यांचा गुणाकार. कंसामध्ये 4 × 3 करायचे. काय करायचे, समोरच्या संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे आणि राहिलेल्या ह्या 2 ने पण गुणून घ्यायचे.
चार त्रिक 12 गुणवले 2 12 दोनी 24 आले इथे 24 बघा मी काय केलं डबल एकदा सांगतो हे 4 गुणवले 3 गुणवले 2 केलं 4 त्रिक 12 आणि 12 दोनी 24 ओके पुढे या इथे देखील त्याच प्रमाणे मेथड वापरा 6 गुणवले 7 गुणवले 3 बघा 6 गुणवले 7 गुणवले 3 37 42 गुणवले 3 बरोबर बघा 3 दोनी 6 आणि 4 त्रिक 12 126 आले 126 इथे त्याचप्रमाणे 9 गुणवले 4 करा गुणवले 2 करा आपल्याला उत्तर मिळून जाईल बघा एकदम सोपी पद्धत आहे बघा प्लीज व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हाला तुमचा सपोर्ट राहील बघा 9 गुणवले 4 गुणवले 2 9 चौक 36 गुणवले 2 6 दोनी 12 12 ला 2 ने हात झाला 1 पुन्हा 3 दोनी 6 6 हात झाले 7 म्हणजे तुम्हाला किती उत्तर येणार आहे तो पर्यायाच्या जागेवर प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवर 72 ओके किती आला आपण 72 त्याचप्रमाणे चौथ्या गणिताकडे येऊ आपण चौथ्या गणित तुम्हाला काय दिले ते पाहू आपण बघा आता आपल्याला इथं 7 3 2 त्याचप्रमाणे 3 4 आणि 11 आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला सांगायचं आहे एक मिनटं तुम्हाला जरा व्यवस्थित दिसतंय का एकदा पाहून घेऊ द्या मला ओके बघा काही अडचण नाही आता या चौथ्या गणितामध्ये काय करायचं आहे ते सांगतो इथल्या ज्या संख्या दिसतात इथली इथली इथल्या संख्येचा काय करायचं आहे वर्ग करायचा आहे बघा इथे येतो 3 चा वर्ग 9 त्याचप्रमाणे ही 7 आणि 2 ची बेरीज करून घ्यायची काय करायची 7 आणि 2 ची इथं पुढे बेरीज करून तुम्ही 7 अधिक 2 7 आणि 2 किती हो 9 मी काय केलं ह्या 3 चा वर्ग केला 3 चा वर्ग 9 आणि ह्या राहिलेल्या 2 संख्यांची बेरीज ह्याच्या वर्ग इतकी आली पाहिजे ह्या 2 संख्यांची बेरीज इतरल्या संख्येच्या वर्ग इतकी आली पाहिजे म्हणजे 3 चा वर्ग केला 9 तर 9 ह्या 2 संख्यांची बेरीज आली पाहिजे बघा 7 आणि 2 9 ओके त्याचप्रमाणे या इथं करा ह्या 4 चा वर्ग इतरल्या संख्येचा आपल्याला वर्ग करायचा आहे खंड हा उत्तर तसंच करून घ्या बघा 4 चा वर्ग तुम्हाला माहीत असेल 4 चा वर्ग येतो 16 त्याचप्रमाणे 13 अधिक 3 बरोबर किती हो 13 अधिक 3 16 ओके 13 अधिक 3 16 आता या इकडे बघा आता आपल्याला ह्या संख्येचा वर्ग करायचा म्हणजे 5 चा वर्ग करा 5 चा वर्ग 25 आणि तर 11 आता 11 आणि किती 11 5 चा वर्ग केला 25 म्हणजे इथं किती येणार आहे आपल्याला 25 बघा इथं डायरेक्टली आम्ही लिहून घेतो 25 ओके मग आता 11 मध्ये असे किती मिसळावं लागतील की जेणेकरून आपल्याला उत्तर किती येणार आहे 25 बरोबर का मग ह्याच्यात मिसळा 14 बरोबर 4 आणि 1 5 आणि 1 आणि 2 म्हणजे तुमचं प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी उत्तर येणार आहे 14 ओके काय केलं डबल एक सांगतो ह्याचं आपण काय केलं इथल्या संख्येचा वर्ग केला इथल्या संख्येच्या वर्गाची वर्ग करायचा वर्ग आला 9 तर ह्या 2 संख्यांची बेरीज करायची तेवढं आलं पाहिजे पुन्हा इथं केला 4 चा वर्ग 16 हे 13 आणि 3 ची बेरीज केली 16 आलं पुन्हा आपण इथं केला 5 चा वर्ग 5 चा वर्ग 25 तर इतरही संख्या आणि इतरही संख्या म्हणून आपल्याला 25 उत्तर आलं पाहिजे तर 11 आणि प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी आपण 14 घेतलं 11 14 किती हो 25 ओके इथपर्यंत तुम्ही लिहून घ्या एकदम शॉर्ट ट्रिपने तुम्हाला सगळं समजून सांगितलं मी 100% आशा करतो की तुम्हाला ज्याही स्पर्धा परीक्षा तुम्ही बसला असताना कोणतीही परीक्षा असो त्याच्यात तुम्हाला 100% 100 पैकी 100 गुण मिळतील जर हे असे क्वेश्चन आले तर तुम्हाला इझी गोईंग सॉल्व करता येतील आपण अजून भरपूर एक्झाम्पल घेऊ तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या मी थोडंसं साईडला सरकून घेतो बघा पुढं आपण चार एक्झाम्पल आतापर्यंत घेतले आपण 5व्या एक्झाम्पल कडे आला बघा 5व 6व आणि 7व एक्झाम्पल तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं घ्यायचं पर्याय दिलेले आहे बघा तुम्हाला 40 45 54 आणि 44 ह्याच्यापैकी कमेंट करून तुम्ही मला नक्की उत्तर सांगा की प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य येईल ओके बघा पुढे या 5व्या एक्झाम्पल कडे आपल्याला 5व्या एक्झाम्पल सोडवायचं आहे एकदम शॉर्ट ट्रिपने सांगतो करायचं काय 1चा वर्ग करून घ्या 1चा वर्ग येतो 1 त्याचप्रमाणे करा 2चा वर्ग 4 आणि ह्या दोघांची आता बेरीज करून घ्या कशाची आलेल्या वर्गांची 1 अधिक 4 किती हो
पांच ओके एक अधिक चार किती पांच आणि इथे पांच कैलक्युलेटर सांगतो एक चा वर्ग एक दोन चा वर्ग चार चार आणि एक पांच ओके आलेल्या वर्गांची आपण बेरीज केली पुढे या इथे दिले तुम्हाला तीन आणि चार तीन चा वर्ग करून घ्या तीन चा वर्ग येतो नऊ पुन्हा पांच चार चा वर्ग करून घ्या चार चा वर्ग सोळा बरोबर सोळा नऊ करून घ्या सोळा नऊ येतात बघा पंचवीस किती येतात सोळा नऊ पंचवीस ओके सोळा नऊ पंचवीस आले इथले पंचवीस आता या पुढे आता तीन आणि पाच इथे या तीनचा वर्ग करा तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग करून घ्या पाचचा वर्ग पंचवीस ओके बघा तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग पंचवीस आणि ह्यांची बेरीज करून घ्या पंचवीस अधिक नऊ किती येतो पंचवीस अधिक नऊ इथे लिहिली वस्तू घेतो मी पंचवीस अधिक नऊ नऊ पाच किती चौदा चौदाला चार हात चालला एक दोन आणि एक हात चालला एक तीन चौतीस पर्याय नंबर आपला दुसरा बरोबर चौतीस म्हणजे प्रश्नार्थी चिन्हाच्या जागी तुम्हाला किती येणार आहे चौतीस येणार आहे ओके एकदम छान आहे बघा तुम्ही जर माझ्यासोबत वही आणि पेन घेऊन जर सोडवायला लागलात तर तुम्ही देखील सोडू शकता हे देखील गणित आपल्याला तसं सोडवायचं आहे सहाव्या नंबर ज्याला आपण पर्याय दिले नाही आपल्याला हे काय करायचे डायरेक्टली सोडवायचे बघा डायरेक्टली सोडवण्यासाठी काय करायचं नऊचा वर्ग करून घ्या नऊचा वर्ग येतो एक्क्याऐंशी कमा पाचचा वर्ग करून घ्या पाचचा वर्ग येतो पंचवीस या दोघांची बेरीज करा एक्क्याऐंशी अधिक पंचवीस एक्क्याऐंशी अधिक पंचवीस केलं तर तुम्हाला भेटेल एकशे सहा ओके आणि एकशे सहा त्याचप्रमाणे करा दहाचा वर्ग दहाचा वर्ग येतो शंभर कमा तीनचा वर्ग येतो नऊ दोघांची बेरीज करा शंभर अधिक नऊ बरोबर एकशे नऊ आणि इथं एकशे नऊ पुन्हा त्याचप्रमाणे करा सातचा वर्ग सातचा वर्ग येतो एकोणपन्नास कमा सहाचा वर्ग करा सहाचा वर्ग येतो छत्तीस एकोणपन्नास आणि छत्तीस करा एकोणपन्नास अधिक छत्तीस बरोबर नऊ सहा पंधरा पंधराला पाच हात चालला एक तीन चार तीन सात आणि हात चालला एक आठ बरोबर एकोणपन्नास अधिक छत्तीस किती येतं एक पंच्याऐंशी म्हणजे प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी तुम्हाला किती भेटेल पंच्याऐंशी ओके अशा छानदार ट्रीटमेंट व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि जाता जाता प्लीज कमेंटमध्ये आम्हाला याचा आन्सर सांगा की आन्सर पर्यायपैकी कोणतं पर्याय एक पर्याय दोन का पर्याय तीन का पर्याय चार बरोबर आहे त्याचं ओके भेटूया अशा ट्रिकने पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद.